चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे तर आज सॅटरडे आहे बऱ्याच त्यांचे कॉल सकाळपासून चालू आहेत मला कोणाशी बोलता आलं नाही कारण सॅटर्डे संडे ज्या गोष्टी संपल्या जसं की स्वामींचा गंध असेल स्वामींचं अत्तर असेल त्याच्यानंतर आपल्याकडे स्वामींचा केशर हिना कांडी मिळते म्हणजे तुम्ही रोज स्वामींचा अभिषेक करताना किंवा दत्त महाराजांचा तुम्ही तो लावू शकता खूप छान सुगंध आहे त्याच्यानंतर खिस केसर हिना नावाची अगरबत्ती आपल्याकडे आलेली आप आहे म्हणजे आपलं ते प्रोडक्ट आहे खूप छान आहे बरं का त्याचासुद्धा सुगंध आपल्या घरभर दरवळतो त्याच्यानंतर आपल्याकडे भीमसेन कापूर आहे आणि भीमसेन कापूर तुम्हाला शंभरपासून सातशे आठशे नऊ रुपयेपर्यंत पण मिळतो त्याच्यानंतर खूप सुंदर सुंदर स्वामींचे असं भरपूर काही गोष्टी आपल्याकडं आलेल्या आहेत तर त्यामुळं काय होतं की सगळ्यांची कॉल उचलणं किंवा रिसीव करणं शक्य नाही आहे माफ करा कारण कॉल उचललेच नाही आज खूपच कॉल आले होते मला दिवसभर शॉपिंगमध्ये वेळ गेला तर ह्या सगळ्या गोष्टी मला कुठून कुठून आणाव्या लागते त्याच्यानंतर रांगोळी पण आलेली आहे आपल्याकडे स्वामींची त्याच्यानंतर तुपाच्या वाती जसं की मी लक्ष्मीची सेवा सांगते की तुपाच्या वाती तुम्ही काय करा तुपाची वात लावून लक्ष्मीची सेवा करा असं मी सांगते तर तुपाच्या वातीसुद्धा आज आणलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर दुपारती आहे बऱ्याच ताईने एक दिवे मागितले होते तसे दिवेसुद्धा आहेत आपल्याकडे ॲपलचे दिवे तर ते दिवेसुद्धा स्वामी अलंकारमध्ये अवेलेबल आहेत हे बघा अशी तु अशी तुपाची वात आहे कारण आत्ता माझी सेवा झाली आणि काय होते की तुम्ही जर मातीची एखादी पंथी असेल किंवा अशी डिश तर त्याच्यामध्ये तुपाची वात लावा थोडंसं गु गुलाब किंवा मोगरा तर त्याच्यावर टाका सुगंध खूप छान येतो आणि रात्री माता लक्ष्मीचं स्तोत्र म्हणा म्हणजे मा लक्ष्मीचं अष्टक किंवा लक्ष्मी स्तोत्र म्हणले तरी चालेल कारण त्याचे खूप मोठे फायदे आहेत बरं का म्हणजे जे मी अनुभवलं आहे किंवा ज्याचा मला चांगला अनुभव आला आहे मी तिथं तेच तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्यानंतर सारामृतचे तीन अध्याय आणि स्वामी समर्थांचा अकरा माळी जप सगळ्यात उत्तम सेवा आहे बऱ्याच त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही त्यांचं असं मत आहे की ताई आम्ही खूप दिवसापासून सेवेत आहे तरीसुद्धा आमच्या अडचणी काही दूर होत नाहीत तर तुम्ही सेवा योग्य मार्गी करताय का किंवा तुमच्या घरातला अभिषेक जो स्वामी दत्तगुरू असतील किंवा तुमचे जे कुलदैवत त्यांचा अभिषेक नित्य होतो आहे का हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे कारण कसे की आपल्या घरामध्ये पहिले आपल्या कुळाचे देवी देवता असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बाकीचे देवता स्वामी सेवेतसुद्धा असंच सांगितलेलं आहे तर ही दत्त महाराजांची मूर्ती बघत असाल तर एका ताईची आहे पण तिची खूप इच्छा होती की ताई तुझ्या देवघरामध्ये दे सेवा करूनच मला पाठव त्यामुळं ते, ते दत्त महाराजांची सध्या सेवा चालू आहे ते सेवा खूप गोडन छान करून घेत आहेत तर अशी दत्त महाराजांची बघू शकता तुम्ही अकरा इंच बारा इंच म्हणजे एक फूट मूर्ती आहे अशी खूप सुंदर अशी गायी पण आहे महाराजांची बघू शकता श्वान आहेत त्याच्यानंतर महाराजांनी हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आहे दत्त महाराज खूप खूप रूप दिसते आणि हो बऱ्याच ताईंचं मत आहे की ताई पैसा टिकत नाही आहे काय करावं तू पण आज बिझनेस करते तुझं इतकं छान कसं काही चालतं कारण मी सेवा करते स्वामींची किंवा माता लक्ष्मीची मी जास्त सेवा करते माझ्याने होईल तशी आणि तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की तुमच्या घरी अर्थिक आवक यावी किंवा लक्ष्मी स्थिर राहावी तर एक उपाय करायचा आहे तर तुम्ही एक गुल्लक घ्या म्हणजे जसं की आपण एक बिशी असते किंवा गुल्लक असतो तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना तो घ्या चिनी मातीचा घ्या किंवा तुम्हाला जसं अवेलेबल भेटेल तसा घ्या आणि तुम्ही दत्तांच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात जा आणि त्याच्यामध्ये अकरा रुपये टाका आणि विभूती टाका आणि तिथं बोला तुम्ही की हा रोज एक रुपया सव्वा रुपये म्हणजे एक रुपया रोज दोन रुपये पाच रुपये म्हणजे किती आहे तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही त्या ते गुल्लकमध्ये रोजच्या रोज पैसे रोज टाकत राहा तो गुल्लक भरला की स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात नेऊन द्या त्याने काय होईल की तुमची लक्ष्मी स्थिर राहील आणि तुमची आर्थिक आवकसुद्धा वाढत असते तर अशी लक्ष्मी स्थिर राहण्याची एक साधी सोपी सरळ सेवा आहे कारण आपण जे कमवतो त्यातला काही भाग आपण देणं पडतो समाजाचा असो किंवा कशाचं आहे तर ते द्यायलाच हवा एक एक रुपया जर तुम्ही ते टाकला तरी खूप मोठी मदत होईल किंवा तुम्ही गोशाळेलासुद्धा ते दान देऊ शकता बरं का म्हणजे तुम्ही जे पैसे गोळा करत ते गोशाळेला द्या किंवा त्याच्यामध्ये तुम्ही चारा विकत घेऊनसुद्धा देऊ शकता तेसुद्धा खूप मोठं पुण्याचं काम आहे आणि मग जनावराला अन्नदान करणं हे तर खूपच चांगलं आहे तर तुम्ही काय करायचे एखाद्या कुत्र्याला चपाती किंवा बिस्किट टाकायचं आहे सॉरी आपण असं बोलायला पाहिजे कारण ते दत्त महाराजांचे शिवान आहेत माफ करा दत्तगुरू मला खरंच माफ करा श्वान आहेत तर त्यांना तुम्ही चपाती टाकू शकता किंवा तुम्ही एका सोमवारी एखाद्या गाईला गूळ चपाती आणि केळ असं तुम्ही देऊ शकता त्याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का आणि हो बऱ्याचताईंची खूप इच्छा आहे की शीतलताई तू खूप छान सेवा सांगते किंवा आम्हाला ऐकून खूप बरं वाटतं किंवा आमच्यामध्ये एक सकारात्मकता येते किंवा बऱ्याचताई म्हणतात की ताई तुझ्यामुळं आम्ही सेवेत आलो निमित्त मात्र मी आहे स्वामींना तुमचं कोण सेवा करून घ्यायचीच होती पण एक गुड न्यूज आहे लवकरच तुमच्यासाठी खूप वेगळा विषय की तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील अशा प्लॅनिंगमध्ये मी आहे आणि लवकरच ते होईल पूर्ण स्वामीने एकच प्रार्थना आहे की स्वामी जे काम घेतले हाती ते तुम्ही पूर्ण करा ते काम पूर्ण झालं तर बऱ्याचदाईंचं कल्याण होईल कारण बऱ्याच बऱ्याचदाही प्रॉब्लेममध्ये आहेत बऱ्याचदाईंना खूप काही प्रॉब्लेम आहेत आणि मला त्याचं मार्गदर्शन नसल्यामुळे स्वामी मी त्यांना काही सांगू शकत नाही तर तुम्ही मला मार्गदर्शन करा स्वामी आणि जे काही मी करते त्याच्यामध्ये यश द्या आणि लवकर लवकर ते कार्य पूर्ण होऊ दे स्वामी जेणेकरून बऱ्याच त्यांचे प्रॉब्लेम मी सोडवू शकेल किंवा त्यांच्या आयुष्यातले दुःख दारिद्र्य दूर करण्याची शक्ती द्या सेवा सांगू खूप काय गोष्टी स्वामी तुम्ही सांगा आणि मला विश्वास आहे की माझे स्वामी माझा शब्द कधी दे पडू देत नाहीत जेव्हा जेव्हा स्वामींची समाषण होतं तेव्हा तेव्हा माऊली काही ना काहीतरी मला मार्ग दाखवत असत तसंच मी आज एक गोष्ट माऊलींना मागितली आहे खरं सांगते मौलींची सेवा खूप दिवसापासून करते हे माझा मीपणा मोठेपणा नाही आहे पण आजपर्यंत स्वामींना मी असं काहीच नाही मागितलं हट्टाने स्वामी समोर आहेत स्वामी बघतायत स्वामींना स्वामी पण माहिती आहे मी निस्वार्थ सेवा केली कधीच म्हटलं नाही स्वामी मला घर हवं आहे स्वामी मला हे हवं आहे पण काही काही गोष्टी स्वामींनी मला बिना मागता दिल्या ह्याचा पण मला खूप आनंद आहे बरेच जण म्हणतात की तुमचं गुरु आहे तो तुमचा बाप आहे तुमचं सगळं काय आहे तुम्ही मागायचं गुरूंना पण स्वामींना माहिती आहे ना, ना आम्हाला का का काय द्यायचं आहे किंवा आमच्यासाठी काय योग्य आहे हे आमच्यापेक्षा जास्त माऊलींना माहीत असतं कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्यापासून कोणतीच गोष्ट लपत नाही आणि आपण मागायची बोलायची गरज नाही आहे आपलं अंतकरण किंवा आपलं मन काय बोलतं आपल्याला काय हवं हे सगळं माऊलींना माहीत असतं तर माऊली पण ऐकतायत बघतायत त्याच्यामुळं माऊलीनं मी आजपर्यंत कोणतीच गोष्ट मागितली नाही आणि आज एक गोष्ट माऊलींना मी मागितली आहे तर ती गोष्ट लवकरच तुम्हालाही कळेल आणि ती गोष्ट पूर्ण झाल्यावरती सगळ्यात जास्त माझ्या स्वामी सेवेकरी ताईदादांना मदत होईल एक प्रकारची आणि त्यांच्या आयुष्यातल्या दैनंदिन जीवनातले प्रॉब्लेम बरे किंवा प्रॉब्लेम क्लिअर सुद्धा त्यांना माझी खूप मोठी मदत होईल स्वामींची माझी तर स्वामी मला ती गोष्ट हवी आहे आणि मला स्वामी काही नको आहे फक्त तुमची साथ राहू दे आणि जे काही करते ते काम पूर्ण होऊ दे एवढा आशीर्वाद द्या बस स्वामी बाकी काहीच इच्छा नाही आहे तर माझा विश्वास आहे की माऊली मला डगमगू देणार नाही आत्तापर्यंत जशी साथ दिली स्वामी तशीच इथून पुढंसुद्धा मला साथ द्या आणि माझ्यासोबत कायम राहा कारण तुमचं गुरुबळ असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मी स्वामींना कधी पैसा प्रॉपर्टी वगैरे नाही मागत फक्त माझ्या कष्टांना यश द्या स्वामी आणि जे काही मी करायचं ठरवलं आहे त्याच्यामध्ये मला सक्सेस व्हायचं आहे त्याच्यामुळं तुमचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे स्वामी आणि तुम्ही सोबत असाल तर मी जगातली कोणतीही लढाई किंवा जगातलं कोणतंही काम माझ्यासाठी अशक्य नाही आहे कारण तुम्ही सोबत असाल तर सगळं काही माझ्यासाठी शक्य आहे हे मला पण माहिती आहे किंवा मी हार मानत नाही मी घेतलेलं काम पूर्णच करत असते स्वामी फक्त तुमचं आशीर्वाद तुम्ही सोबत राहा तर बऱ्याच काही व्हिडिओ बघता स्वामी त्यांनाही सांगा स्वामी तुम्ही त्यांनाही सेवेकरी करून घ्या तुम्ही स्वामी काय काय त्यांच्या घरी जाता पण सेवा स्वीकारत नाही खूप काही होतं असं का होतं स्वामी तर काहीतरी कर्मदोष किंवा काहीतरी प्रारब्ध असतं किंवा काही ना काहीतरी असतं पण त्या ताई तुमची सेवा करतील आणि तुम्ही त्यांच्या सेवेतून त्यांचा कर्मभोग भोगून घ्या आणि लवकरात लवकर त्यांना तुमच्या सेवे सेवेमध्ये सेवे स्वीकार करा स्वामी तर आज स्वामी तर ना माझं संभाषण होतं पण मला असं वाटलं की सो सगळ्यांसोबत शेअर करावं कारण कसं आहे की चॅनलवरती माझ्या जास्तीत जास्त आपले स्वामी वस्त्र स्वामी मूर्ती स्वामी आर्ट सगळं काही असतं पण लॉंग व्हिडिओ करण्यासाठी वेळच तेवढा भेटत नाही आहे किंवा प्रॉपर मी प्लॅनिंग करून कोणताही व्हिडिओ करत नाही आहे कसे माझा व्हिडिओ जरी दोनशे शंभर लोकांनी बघितला त्यातले चार पाच लोक सेवेत नक्की येतात आणि त्याचा खूप मोठा आनंद आहे की स्वामी सेवेकरी आपल्याकडून घडतायत किंवा स्वामी आपल्या माध्यमातून घरोघरी पोचतायत ह्याचा खूपच मोठा अनुभव आहे तर एका ताईचा खूपच मोठा अनुभव आहे आणि खरंच तो अनुभव ऐकून अंगावरती काटा येतो माझ्या आज पण तर तोही अनुभव तुमच्यासोबत मी लवकरात लवकर कर, लव शेअर करण्याचा प्रयत्न करेन फक्त माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करा तर बऱ्याच ताई मला म्हणतात की ही चांदीचं तुका घेते कारण ही चांदीची फुलं आहेत आणि चांदीच्या वस्तू ह्या माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात त्याच्यामुळे मी काही फुलं जास्वंद पारिजातक त्याच्यानंतर छोटी छोटी फुलं घेतलेली आहेत तर असं माझं देवघर मी ऑर्गनाईज केलेलं आहे कारण जागा कमी पडते तर सुद्धा मी खूप छान प्रकारे माझं देवघर ऑर्गनाईज करते तर हे कमळगट्ट्याचे ही डिशसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्याला हवी आहे त्याने पटकन बुकिंग करायची आहे कारण त्या बनवायला वेळ लागतो आणि इतकं बुकिंग असतं की काय सांगायचं तुम्हाला तर तुम्ही लवकरात लवकर तीसुद्धा बुक करा आणि स्वामी सेवेचा खूप मोठा अनुभव मी उद्या संध्याकाळी तुम्हाला सांगणार आहे एका ताईचा तर असंच एका ताईचा खूप मोठा अनुभव आहे म्हणजे स्वामींनी खूप मोठी एक गोष्ट त्यांच्यासाठी केली काहीतरी एक ताई आहेत बघा मला थोड्या वेळापूर्वी फोन आलता रत्नागिरीचे आहे त्यांचा छोटासाच व्हिडिओ आहे न वाया घालवतो तुम्हाला सांगते तर ताईंचं काहीतरी इन्कम टॅक्स ते भरायला गेलं तेव्हा त्यांना वाटतो माझा इन्कम टॅक्स माफ व्हावा तर त्या एका मॅनेजरला भेटल्या आणि त्या बोलल्या होत्या की इन्कम टॅक्स माफ झाला की मी स्वामींची आशीर्वाद देणारी मूर्ती घेईन तर ताईने दोन तीन ठिकाणी चौकशी केली कोणी आठ हजार कोणी साडेसात हजार असं सा ताईंना प्राईस सांगितली त्या मूर्तीची जी की आपल्याकडं ती एकदम कमी किमतीत म मिळते आणि त्याची क्वालिटी म्हणाल तर एक नंबर आहे वजन पण आहे आणि भरीव मूर्ती आहे तुमचं आशीर्वाद देणारी मूर्ती बघताय तर त्या ताई अशा बोलल्या आणि बघा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्या ताईने ती मूर्ती बुक केली आणि त्यांच्या इन्कम टॅक्सचे जी माफ होणार आहे ते पैसे रिफंड येणार आहेत त्याच्यामध्ये ताई ती मूर्ती घेणार आहे आशीर्वाद देणारी तर बघा तिला खूप इच्छा होती पण थोडासा पैशाचा प्रॉब्लेम पण बघा स्वामींनी तीसुद्धा तिची इच्छा पूर्ण केली ती स्वामीने म्हणजे स्वामी इन्कम टॅक्स माझा माफ होऊन दे इन स्वामी माझा इन्कम टॅक्स आहे तो माफ होऊ दे आणि स्वामींनी ताईची इच्छा खरंच त्वरित पूर्ण केली आणि ताईने ठरवलं की ते जे पैसे रिटर्न येणार आहेत त्याच्यामध्ये मी स्वामींची मूर्ती घेणार तर ताईंना रत्नागिरीला स्वामींची आशीर्वाद देणारी मूर्ती पाठवायची आहे आणि आशीर्वाद देणाऱ्या मूर्तीचं बुकिंग चालू आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही सुद्धा स्वामी वस्त्र अलंकारामध्ये बुक करा तुम्ही तर बघताय माझ्या चॅनलवरती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे आपल्याला कोणकोणत्या मूर्त्या मिळतात तर असा ताईचा अनुभव होता आणि ही दत्तगुरूंची मूर्ती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही अनुभव असतील तरी खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता मेसेज थ्रू तुम्ही मला तुमचा अनुभव शेअर करू शकता फक्त व्यवस्थित टाईप करून पाठवा जेणेकरून मला वाचता येईल तुम्ही काही लिहिलं आहे तर असाच एका ताईचा खूप मोठा अनुभव तारक मंत्राचा आहे ताई तारकमंत्र म्हणताना तिचे हात असे कापत होते चक्क तोसुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल आणि हो, हो अजून एक गोष्ट की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा हे पण एक तुमच्यासाठी सेवाच झाली कारण तुमच्या माध्यमातून स्वामींचं खूप गोड दर्शन किंवा स्वामी लोकांना बघायला मिळत आहेत किंवा स्वामी सेवेत येत आहेत तर हे खूप मोठं पुण्य झालं बरं का काही काही असं नाही स्वामींना जी स्वतःपुरती सेवा करतात असे लोक कर कधीच ॲक्सेप्ट किंवा स्वीकार नव्हते एकामेकाला आपण सहकार्य करू मदत करू आणि स्वामींच्या सेवेतून सगळ्यांचं कल्याण होईल असा विचार करू तर स्वामींच्या सेवेत जे सुख आहे ते कुठल्याही गोष्टीमध्ये नाही आहे त्याच्यामुळे आपण एक स्वामी करी आहे आणि मी तुम्हाला माझं ग्राहक किंवा कस्टमर मानत नाही तुम्हा तुम्हाला सर्वांतर माहिती आहे की तुम्ही माझी एक फॅमिली आहात आणि मी फॅमिली मेंबरसारखंच तुम्हाला सर्वांना ट्रीट करत असते आणि बऱ्याच त्यांकडं स्वामींची मूर्ती घेण्यासाठी पैसे नसतात मग मी मायकून होईल तशी मी त्यांना मूर्ती पोचवायचं काम करते पण मी सगळीच मूर्ती फ्रीमध्ये देत नाही कारण त्यांना ती सेवा लागू होत नाही मूर्तीची प्राईस जरी पाचशे रुपये असली तर थोडंफार मी शुल्क त्यांच्याकडनं कुरिअर चार्ज घेत असते तेवढी अमाऊंट जेवढी आहे तेवढी घेत नाही तर अशीसुद्धा सेवा स्वामींनी सांगितलेली आहे देणारे मी कोण आहे करता करविता तूचं एक स्वामी नाथा तर जसं स्वामी मला आज्ञा देतील तसं मी काम करते आताच एका ताईचा खूपच मोठा अनुभव आहे तर काय माहिती तिचा पण प्रॉब्लेम होता पण स्वामींनी एक सिग्नल दिल्यामुळं मी मूर्ती देणं थोडंसं कॅन्सल केलं कारण खूपच प्रॉब्लेम होते आणि स्वामींना ते दिसत होतं तर स्वामी तिचा कर्मदोष किंवा तिचं सगळं चांगलं केल्याशिवाय तिच्या घरी विराजमान होणार नाही आहेत तर असं असतं स्वामींचं त्याच्यामुळं तुम्ही स्वामींची भक्ती करा निस्वार्थ भक्ती करा स्वामींवरती विश्वास ठेवा योग्य वेळ आल्यानंतर स्वामी ते सुद्धा देतात की ज्याची कल्पना केलेली नसते आपण तर बऱ्याच काही म्हणतात की स्वामींच्या हातामध्ये ब्रह्मांड नसावं तर तुम्हाला ह्याचं खरं कारण माहिती आहे का आणि का ब्रह्मांड नसावं तर मला एका त्याने उत्तर दिलं की स्वामी पूर्ण घर फिरवतात अरे स्वामी ब्रह्मांड नायक आहे स्वामी अख्खं ब्रह्मांड ज्या गोटीन फिरवू शकतात तर ब्रह्मांड फिरलं तुमचं घर ऑटोमॅटिक फिरणारच आहे ना तर देवाच्या बाबतीमध्ये शंका कुशंका काढण्यापेक्षा सेवा करा मराठी मूर्ती किती वर्षापासून आहे तर माझं काहीच वाईट झालेलं नाही उलट माझं सगळं चांगलंच होतंय तर असं देवाबद्दल विचार करू नका काय देव तुम्हाला प्रत्यक्षात सांगायला नाही आला मी कोणत्या रूपात असावं आणि देवाला घडवणारे आपण आहे आपण कोणी लागतो का एवढे मोठे झालो का की देव घडवणारे आपण बनू म्हणजे देवाने कसं असावं हे सुद्धा आज मानव ठरवतो म्हणजे आपण चुकत नाही का की देवाचं रूप कसं असावं असं नसतंय देव दगडालासुद्धा तुम्ही देवा दगडाची देव सेवा केली तरसोबत दगडारसुद्धा पाजर फेटतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बघा दगडालासुद्धा देव मानतात दगडाची सुद्धा सेवा केली जाते तर तुम्ही कोणती मूर्ती घेताना असे कोणते निगेटिव्ह विचार करू नका तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा तुमच्यासोबतसुद्धा सगळ्या गोष्टी सकारात्मक घडतील निगेटिव्ह अजिबात विचार करू नका तर असंच आपण स्वामींसोबत गप्पा झाल्या गोष्टी झाल्या एका ताईचा अनुभव शेअर केला तर चला तुम्हाला सगळ्यांना शुभरात्री आणि स्वामींना पण झोपायचं आहे तो तो तर झोपायच्या अगोदर मी स्वामींची पगडी त्याच्यानंतर स्वामींचे कानातले सगळं काही काढत असते कारण माऊलींना टोचाय नको आराम करायचा असतो आणि माऊलींना वस्त्रसुद्धा नाईटचे घालते स्वेटर वगैरे तुम्ही तर बघितलं आहे स्वामींना खूप छान असे स्वाक्स आपण नाही का पाय मोजे पण आणलेले आहेत स्वामी पाणी कुठून येतं आहे मी फुल काढलं पण असं पाणी कुठून येतं आहे आपण कसं आपल्या घरामध्ये आपल्या आजोबाची आजीची किंवा वयस्कर एखाद्या व्यक्तीची सेवा करतो तशी स्वामींची सेवा करा कारण स्वामी आपल्या घराचे एक फॅमिली मेंबर आहेत असंच आम्ही समजतो कारण आमच्या घरी कोणताही पदार्थ कोणतंही काही बनलं आम्ही काही आणलं तर सर्वप्रथम स्वामींना आम्ही नैवेद्य किंवा स्वामींना खाऊ घालतो त्याच्यानंतरच आम्ही ग्रहण करतो कारण स्वामींचं आमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि स्वामी हे आमचे खूप मोठे गुरु आणि आमच्या फॅमिली मेंबरमधले आहेत त्याच्यामुळे स्वामींशिवाय आमचं आयुष्य काहीच नाहीये तर बऱ्याच ताईंना स्वामींची स्वेटर कानटोपी हवी आहे तर जे आहेत कलर अवेलेबल ते तुम्ही ऑर्डर करा कारण काय होतं की ह्या गोष्टी बनवायला वेळ लागतो आणि तुम्हाला सेमच गोष्टी मिळणार नाहीये त्याच्यामुळे जर तुम्हाला हवं असेल ऑप्शन आहेत तर पटकन बुक करा कारण हे छोटं छोटं काम असतं उलंचं हे करायला कोणीसुद्धा घेत नाही आहे कारण नको म्हणतो स्टाफ कारण छोटं छोटं काम आहे त्याच्यामुळे तुम्हाला हवी असतील तर जो आहे आपल्याकडं स्टॉक त्याच्यामध्ये तुम्ही बुक करा तर अशी स्वामींची खूप छान अशी गोंडोशी टोपी आहे स्वामी पण आता झोपले आणि सगळ्या स्वामी भक्तांना पण गुड नाईट स्वामी स्वामीसुद्धा बघा किती छान दिसत आहेत माऊली तर आता माऊलींची झोपायची तयारी ता दत्त महाराजांना काही स्वेटर वगैरे शिवला नाही आहे किंवा त्यांचे अजून वस्त्र रेडीच नाही केलेले तर त्यांचे पण वस्त्र लवकरच रेडी होतील आणि तुम्हाला दत्त महाराजसुद्धा वस्त्रामध्ये दिसतील तर दत्तांची मूर्ती किती गोड आहे बघा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता ह्याच्यामध्ये सात इंच पण आहे सेम असा फेस आहे आणि सहा इंच आहे आणि ही बारा इंच म्हणजे एक फूट तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी वस्त्र अलंकारमध्ये तर बघा आपले स्वामी माऊली आत्ता सध्या झोपलेले आहेत आपण पण झोपायला जाऊ सर्वांना शुभरात्री आणि स्वामींची सेवा करा स्वामींवरती विश्वास ठेवा सगळं काही आपलं आयुष्याचंच कल्याणच होणार आहे ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ